विषप्राशन करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी कळमण येथील संजय कुमार लंबे यांनी केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कळमण येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पांडुरंग गोवर्धन लंबे यांनी शपथपत्रात खोटी चुकीची माहिती देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची लेखी तक्रार संजय कुमार लंबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या अर्जाची शहानिशा करून सरपंच लंबे यांच्यावर कारवाई करण्यास तहसीलदार उत्तर सोलापूर यांना आदेश दिले होते, परंतु तहसीलदारांनी 2 महिन्यांपासून कोणतीही कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ संजय कुमार लंबे यांनी उपोषण करण्याचा प्रयत्न केला, परंतु उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. मात्र लेखी आश्वासन देऊन सुद्धा उपजिल्हाधिकाऱ्यांनी वेळ काढूपणा केल्यानं दिनांक 24 मार्च रोजी संजय कुमार लंबे यांनी आत्मदहन करण्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं होतं. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आत्मदहन करू नये अशी नोटीस काढली होती. या नोटिशीचा आदर राखून संजय कुमार लंबे यांनी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना कारवाई संदर्भात विचारणा केली असता, तुम्ही आत्मदहन करा अथवा विष प्राशन करा आम्हाला काय फरक पडत नाही असं म्हटलं. आत्मदहन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करावी अशी मागणी संजय कुमार लंबे यांनी केली आहे. कलेक्टर कार्यालयामध्ये मी आत्मदहनासाठी अर्ज दाखल केला होता. तिथील जे स्थानिक पोलीस आहेत त्यांनी मला साहेबांची भेट घेतो म्हणून त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. मला तरुण मुले साहेब उपजिल्हाधिकारी मसूदचे त्यांनी एक प्रकारे चिथावणीपूर भाषा केली की तू आत्मदहन कर, आत्महत्या विश्वासन कर, कारण की आम्ही आम्हाला जर विश्वासन केलं तर काही फरक पडत नाही. सध्या सर आत्महत्या करण्यासाठी आत्मदहन करण्यास परावृत्त करणे, याला परावृत्त करणे हा त्यांनी काम केले, कारण त्यांनी मला परावृत्त करायला पाहिजे होते. एक प्रकारे प्रकरण काय असं सरपंच ग्रामपंचायत कळमण यांनी खोटी माहिती शासनाची देऊन एक प्रकारची निवडणूक आयोगाची फसवणूक केली. त्याचे सगळे पुरावे मी कलेक्टर साहेबांना जोडले होते. त्या पुराव्यांशी कलेक्टर साहेबांनी त्याच्यावरती कारवाई करायचे आदेश तहसीलदारांना दिले होते. तहसीलदारांनी आदेश घेतल्यानंतर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती, म्हणून मी सदर या आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या आत्मदहन मला प्रवृत्त करण्यापेक्षा त्यांनी चितावणीपर भाषा करून आत्मदहन करण्यास प्रवृत्त केली. मग ते काय कारवाई काय करेना का त्यांच्यावर कारवाई काय अद्याप तरी केली नाही. काय कारवाई व्हायला पाहिजे तुमच्या मध्ये त्यांच्या कलम 171 नुसार त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतोय, कारण शासनाची फसवणूक करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून ते त्याला शोभत नाही.